मैयाला शिर साष्टांग प्रणिपात, मैयाच्या भक्तांना नमस्कार, स्नेहपूर्वक नमस्कार। आज 65व्या भागामध्ये मित्रांनो आपण भेटतो आहोत आणि आज भगवद्गीतेमधलं एक प्रसिद्ध वचन आहे त्यावरती आपण विचार करू। यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सुजाम्यहम्, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां, धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे। अनेक वेळा तुम्ही हा श्लोक ऐकलेला आहे, तर आज याच्यावर थोडंसं चिंतन करूया। तर सुरुवातीला शब्दार्थ अगदी सोपा आहे। ज्या ज्या वेळेला धर्माला ग्लानी येते किंवा धर्माची अवनती होते किंवा धर्म संकटात असतो, अशा वेळेला अधर्माचे पारिपत्य करण्यासाठी मी स्वतःला प्रकट करतो, संभवामी स्वतःला प्रकट करतो किंवा अस्तित्व धारण करतो, संभवामी युगे युगे। पुढे काय सांगितलंय, परित्राणाय साधूना, सज्जनांचे रक्षण करण्यासाठी, दुष्कृत्यांचा नाश करण्यासाठी। आता लक्षात घ्या, दुष्टांचा नाश करण्यासाठी नाही म्हटलेलं आहे। म्हणून माऊली पण तेव्हा जेव्हा म्हणते पसायदांमध्ये, जे खळांची व्यंकटी सांडो, माऊलींनी पण खळांचा नाश असं नाही म्हटलेलं आहे। खळ म्हणजे खलनायक दुष्ट, जे खळांची व्यंकटी सांडो, आलं ना लक्षात पसायदांमधलं, व्यंकटी म्हणजे वाकडेपणा, खळांचा जे खळांची व्यंकटी सांडो, तसंच इथे म्हटलंय। लक्षात आलं तुम्हाला पॉइंट, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्टां ने म्हटलेलं, विनाशाय च दुष्कृतां, धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे। अगदी सरळ अर्थ आहे। अशा वेळेला सज्जनांचं रक्षण करण्यासाठी, दुष्कृत्यांचा नाश करण्यासाठी, धर्माला परत त्याच्या आसनावरती प्रतिष्ठित करण्यासाठी मी प्रत्येक युगामध्ये अर्जुना अवतार घेतो, असं शब्दार्थ आपण बघितला। तुम्ही म्हणाल शब्दार्थ आम्हाला माहिती, इतके नवीन नाही आहे, थोडं पुढे जाऊ। आता भावार्थात बघू। भावार्थ बघताना मित्रांनो सर्वात आधी शेवटच्या ओळीवरती वळू। काय सगळ्या शेवटची ओळ, संभव आम्ही युगे युगे। आता संभव आम्ही म्हणजे काय, मी अस्तित्वात येतो, अस्तित्वात येतो म्हणजे काय, त्याच्या आधी अस्तित्वात नव्हतो असं आहे का काही? नाही, अस्तित्व तर आपण बघितलं ना, अहमेवा समेव वागरे नान्यत यत सत असत परम। जेव्हा कोणी नव्हतं तेव्हा मी होतो, जेव्हा सगळे आहात तेव्हा मी आहे, जेव्हा कोणी नसेल तेव्हाही मी असेन, हे आपण बघितलेलं आहे चतुश्लोकी भागवतामध्ये। मग असं का म्हणतात ते की संभव आम्ही युगे युगे, याचा अर्थ लक्षात घ्या। संभव आम्ही म्हणजे ते व्यक्त अवस्थेमध्ये आलेले आहेत, सगुण रूपात आलेले आहेत, साकार होऊन आलेले आहेत। आलं लक्षात, संभवामी म्हणजे अस्तित्व प्रकट झालं असं भाग नाही आहे, अस्तित्व तर आहेच आहे, फक्त अव्यक्त आदिनी मध्यानी व्यक्त मध्यानी भारत। हा श्लोक याच्यावरही आपण बोललेलो आहोत ना, अव्यक्त आदिनी भूतानी व्यक्त मध्यानी भारत, अव्यक्त निधनान्येव तत्र का परिदेवना। हे आपण ऐकलेलं आहे की आधी मी अव्यक्त होतो, मग व्यक्त आहे, परत अव्यक्त होणार आहे, मग त्याच्यासाठी काय शोक करायचा, असं आपण आधी बोललेलो या विषयावरती, तुम्हाला जरा आठवा। त्याप्रमाणे भगवंत म्हणतात की या अव्यक्त दशेतून व्यक्त दशेमध्ये किंवा व्यक्त अवस्थेमध्ये मी प्रत्येक युगात अवतार घेतो। परत विचार करणं आवश्यक आहे, युगे युगे अवतार का आवश्यक आहे? एकदा धर्म संस्थापन करून दिलं, मग आता प्रत्येक युगात अवतार घेण्याची आवश्यकता काय? त्याचं कारण असं आहे की आधी स्टॅबिलिटी परत अनस्टॅबिलिटी, आधी स्थिरता
अस्थिरता, परत स्थिरता, परत अस्थिरता, हा ये चक्र आहे। म्हणजे काय, धर्म एकदा स्थापन केलं की तो काही काळ तसा टिकतो, मग काही काळ त्या पोझिशनला राहिल्यानंतर, त्या स्थितीत राहिल्यानंतर मग तो असा ग्राफ हळूहळू खाली जायला लागतो। हे लक्षात आलं, एकदा अप एकदा डाऊन, एकदा अप एकदा डाऊन, एकदा वरती एकदा खाली, कभी आगे कभी पीछे, कभी ऊपर कभी नीचे, हे गाणं ऐकलेलं आपण शम्मी कपूरचं। तसं भगवंत म्हणतात की तसं हे चक्र चालू आहे। म्हणजे काय, आधी धर्माची अवनती, प्रभूंचा होता धर्माची स्थापना, मग अशी धर्माची स्थापना काही काळ असं स्ट्रेट लाईन, मग त्यानंतर काय होईल, मग त्यानंतर परत धर्माची अवनती व्हायला सुरुवात होईल, परत प्रभूंची अवतार घेण्याचा वेळ झाला, परत ते अवतार घेतील, धर्माला परत स्थापन करतील। याचा अर्थ काय, हे तर ठीक आहे, हे आपण समजलो, माहिती आहे आपल्याला, पण याचा अर्थ काय, या सर्व गोष्टी अस्थिर आहेत, चंचल आहेत, म्हणजे त्याला त्या ठिकाणी स्थापन केल्यानंतर तिथे तो कायमस्वरूपी स्थिर राहील असं नाही। याचा अजून खोलात शिरलं तर चांगल्या गोष्टी अस्थिर आहेत, त्या घडवल्यानंतर काही काळच त्या तशा राहतील, एकदा तिथे स्थापन केलं परमनंटली कायमस्वरूपी तिथेच राहतील असं काही नाही, काही दिवस तिथे राहतील, त्यानंतर मग ते अस्थिरता चालू होईल, तो एक प्रकारचा उतार येऊ लागेल। याचप्रमाणे जसं चांगल्या गोष्टींचं आहे तसं दुष्कर्माचं पण तसंच आहे, एक मर्यादा आहे, त्या मर्यादापर्यंतच ते खाली जाईल, एकदा त्या रसातळाला पोचलं। तुम्ही जर विवेकानंदांनी लिहिलेलं राजयोग वाचला तर त्यामध्ये हा त्यांनी फार छान फुलवून सांगितलेला आहे की दुष्कर्म 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 करत जा करत जा करत जा, कोणी जर करत गेला करत गेला तर खाली जाऊन कुठेतरी त्याला एक रॉक बॉटम येईल, तो रॉक बॉटम आला की तिथून परत त्याची वरती येण्याची प्रोसेस आपोआप चालू। इदम प्रवर्तितम चक्रम असं भगवंताचंच वचन आहे, हे चक्र आहे, हे चक्र आहे हे जाणणं ही पहिली पायरी आहे। म्हणजे असं समजू नका की जसं आपण म्हणतो ना, ये भी बदल जाएगा, जीवनातला एक महत्वपूर्ण सिद्धांत आहे की ये भी बदल जाएगा। चांगले दिवस असतील तर काही हरकत नाही, आत्ता चांगले दिवस आहेत, प्रभूचं स्मरण करा, मग त्यानंतर वाईट दिवस येतील, पण वाईट दिवस आल्यानंतर परत चांगले दिवस येणारच आहेत, रिमेंबर दिस। हे सृष्टीचं चक्र, हे तुम्हाला लक्षात आलं, म्हणजे हे जसं जसं खाली खाली गेलो की तिथे भगवंताची भगवंताचं आगमन होणं क्रमप्राप्य आहे, त्यासाठी स्वतंत्र काही प्रयास करणं आपल्याला आवश्यक नाही। आता हे हाच सिद्धांत मित्रांनो जे आपण आधी बोललो, तो सिद्धांत तुमच्या मनावरती लावून बघा। मनावरती कसं लावायचं, अगदी सोपं आहे, तुम्ही ध्यानाला बसले, पूजेला पूजा केली की मन कसं प्रसन्न होतं, होतं की नाही, तुम्ही अशा आनंदाच्या लहरींवरती असता, सात्विक वृत्तीमध्ये असता की नाही, मग काय होतं, आता मन कायमस्वरूपी त्या स्थितीत राहायला पाहिजे पुढचे 24 तास, पण असं होत नाही, थोडा वेळ तिथे राहतं, त्यानंतर काय होतं, मग मनात हा विकल्प तो विकल्प संकल्प विकल्प संकल्प विकल्प ते उठत राहील, उठता उठता काय होईल की मनाची स्थिती गढूळ होत जाईल, मग ते जसं जसं भाव भावनांचा गदारोळ वाढेल तसं तसं मन जास्तीत जास्ती अनिश्चित अस्थिर वाटू लागेल, मग ज्या गोष्टी आत्ता चांगल्या वाटतात ते त्या काही वेळाने आपल्याला गडबड वाटू लागेल। म्हणून अथर्वशीर्षामध्ये अगदी सुरुवातीलाच आपण प्रार्थना करतो, ओम भद्रम कर्णे विष्णुयाम देवा भद्रम पश्ये माक्ष बिर्य जत्रा। याचा अर्थ काय, की आम्हाला कानांनी नेहमी चांगलं ऐकू दे, डोळ्यांनी नेहमी चांगलं बघू दे, म्हणजे काय, असं शक्य नाही ना की नेहमी आपल्याला बिस्मिल्ला खाची शहनाईच ऐकू येईल, नॉट पॉसिबल, पण जे ऐकू येईल त्यातून चांगला अर्थ काढण्याची बुद्धी हे गणपती राया
तू आम्हाला दे अशी आपण प्रार्थना करतो, किंवा जे बघतो आहोत त्यातून चांगलं बघण्याची दृष्टी तू आम्हाला दे. जसं मी कुठलाही व्हिडिओ पोस्ट केला तरी मालिनीताई तिच्याखाली लिहितात चांगला होता आजचा व्हिडिओ. आता सगळेच व्हिडिओ चांगले असणं शक्य नाही हे मलाही माहिती आहे, पण त्यांचं ती दृष्टी आहे, सकारात्मक दृष्टी आहे, की त्यांना प्रत्येक व्हिडिओ मधून त्या काही ना काही चांगला त्यांच्यासाठी असलेला महत्त्वाचा पॉईंट त्या उचलून घेतात. ही वृत्ती आहे, ही वृत्ती तुम्हाला प्रयत्नपूर्वक जोपासावी लागते. नुसतं अथर्वशीर्ष तुम्ही 1001 वेळा म्हणून फायदा नाही आहे, पण ते अथर्वशीर्ष म्हणताना पहिल्यांदाच जो शांती मंत्र आहे, ओम भद्रम कर्णे भी शृणुयाम देवा भद्रम पश्ये माक्ष भीर्य जत्राहा स्थिरे रंगे सुष्टु वासस्तनु भीर्वशेम देवहित मेदायो. हा पॉइंट लक्षात आला, पुढे जाऊ. तर ज्या वेळेस हा अंधकार, कुठला अंधकार, भावनांचा गदारोळ झाला सगळीकडे, असं गढू गढू वाटायला लागलं, मग ज्या वेळेस हा अंधकार अतिशय दाट आणि गहन होईल त्याच वेळेस तिथे चैतन्याचा अंश प्रवेश करेल. हा अर्थ आपण बघितला ना सुरुवातीला, चैतन्याने मन भरून जाईल, प्रसन्नतेचा पाऊस पडू लागेल, मन दृढ स्थितीत येऊन पोचेल, शांत अवस्था कायम नाही म्हणून संत म्हणून खंत बाळगायचं कारण नाही. ही तात्कालिक अवस्था आहे, आत्ता अशांत आहे मन, काही हरकत, त्याला साक्षीभावाने तसंच बघत राहा, काही वेळाने ते आपोआप स्थिर होईल. आलं लक्षात? तर माऊलींचं पण एक छान ओवी आहे, काजे या मनाचे एक निके जे देखलिया गोडीचिया ठावा सोके म्हणून अनुभव सुखची कौतुके दावीत जायचे. तसंच तसंच ही अशांत अवस्था देखील फार काळ टिकणार नाही. जशी सूर्याची गती, पृथ्वीची परिक्रमा हे कसे आहेत, चक्राकार आहेत की नाही, तसंच पृथ्वीची परिक्रमा काय आहे, सूर्याची गती जी आहे गॅलेक्सीमध्ये, चंद्राची परिक्रमा आहे, हे निश्चित गणनेप्रमाणे होतच राहतं. त्याप्रमाणे मनाच्या या प्रसन्न आणि क्षोभकारक अशा दोन स्थिती आहेत, पौर्णिमा आणि अमावस्या. पुनवे होऊन जैसे शशिबिंब दिसे दिसे हरपत अवसे नायसेची होय तैसे भोगा आतून रिकता चित्त मज ठाई रिकता हळूहळू पंडुसिता पंडुसुता मीची होईल, असं माऊली म्हणतात त्या विषयावरती. तशा मनाच्या देखील 16 कला असाव्यात असं मला वाटतं. त्या सर्व अवस्थांमधून मन चंद्रासारखं, आणि चंद्रमा मनसो जात असंच म्हटलेलं आहे. मन तयार कसं झालं, चंद्रमापासून तयार झालेलं आहे, किंवा चंद्रमा हा त्या विशाल सहस्त्र पुरुषापासून तयार झालेला आहे चंद्र त्याच्या मनापासून, म्हणून मनाचा आणि चंद्राचा अगदी जवळचा संबंध आहे. तर इथे समजायचा हा पॉइंट आहे की जसं चंद्राच्या कला आहेत अमावस्येपासून पौर्णिमा, पौर्णिमेपासून अमावस्या, तशा मनाच्या देखील कला आहेत आणि त्याला साक्षीभावाने बघणं महत्वाचं आहे. की एकदा का या चक्राकार गतीचं कौतुक मनात भिनलं की मग त्याला फक्त साक्षीभावाने बघत राहणं, म्हणजे हेराफेरीमधलं, तुम्ही हेराफेरी बघितलं असेल, त्यात बाबूभाईंचं प्रख्यात वाक्य आहे, पैसे का क्या है आज है कल नहीं है लेकिन परसो है ना, ते परसो है ना नेहमी लक्षात ठेवायचं, परत येणारच आहे ना. तसं हे चक्र मित्रांनो मनामध्ये ठेवायला पाहिजे. मग याप्रमाणे बघितल्यावरच आपल्याला भगवंताचं ते वचन सार्थकी लागेल, कुठलं, सुखे दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जय ततो युद्धाय युज्यस्व नैवम पापम व्यापससी. तर एक भावार्थ किंवा तात्पर्य आपण असं घेऊ, कुठलीच गोष्ट एका भगवंताशिवाय कायमस्वरूपी टिकणारी नाही. स्वतः भगवंताचे सगुण साकार रूप देखील हे कायमस्वरूपी नाही, कारण ते मायेच्या अधीन आहे. त्यामुळे हे जाणून घेणं मित्रांनो
अतिशय महत्त्वाचं आहे. एवढं बोलून आजचं हे चिंतन तुमच्या साक्षीने चाललेलं इथेच आपण समापन करू. नर्मदा मैया की जय. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर.